चूल आणि मूल हेच बाईचं आयुष्य हे समीकरण आता इतिहास जमा झालं. राजकारण समाजकारण अर्थकारणाच्या माता भगिनींना संधी मिळाली. त्यांनी अनेकदा पुरुषांपेक्षाही काकणभर सरसच कामगिरी केल्याचं अनेक दाखले देता येतील. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या धर्मपत्नी आणि चिंचवड विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांचं उदाहरण ताज आहे. गेल्या महिन्याभरातील त्यांची राजकीय वाटचाल तशी लक्षवेधी राहिली आहे. दिवंगत पती लक्ष्मण जगताप यांच्या कामाची पावती म्हणून आणि सहानुभूतीमुळे त्यांना निवडणुकीत तशी एकतर्फी त्यांनी बाजी मारली. विरोधकांच्या दुफळीचाही त्यांना फायदा झाला. मात्र त्यानंतर त्यांची गाडी सुसाट सुटली असं म्हटल्यास वावग ठरू नये. विविध प्रश्नांवर पत्रव्यवहार, प्रकल्पांना भेटी, मतदारांच्या गाठीभेटी, दौरे हा त्यांचा फंडा असा सुरू राहिला तर आगामी काळात पिंपरी चिंचवड शहराचं अवकाश त्या व्यापणार असं दिसतंय. आज ते आमदार आहेत, उद्या त्या खासदार किंवा या शहराच्या नेत्या म्हणून उद्याला आल्या तरी आश्चर्य वाटू नये. कपाळाचं कुंकू पुसलेलं असताना दुःखाचा डोंगर पचवून पदर खोचून ज्या पद्धतीनं त्या उभ्या राहिल्या ते निश्चितच कौतुकास्पद आहे. आमदार श्रीमती अश्विनी जगताप यांनी आमदारकीची शपथ घेऊन 2 आठवडे होत नाही तोच विधिमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुदानावरील चर्चेत त्यांनी सहभाग घेतला. मतदारसंघाच्या जोडीनं लगतच्या मावळमधील विषयांवरही त्या बोलल्या. विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचं दुसऱ्यांदा निवडून आलेले पिंपरी राखीव मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे चकार शब्द काढत नाहीत आणि दुसरीकडे भाजपचे भोसरीकर आमदार प्रश्न मांडून रेकॉर्ड करू पाहतात. लांडग्यांच्या जोडीला आमदार श्रीमती जगताप यांनी पहिल्याच भाषणातून एक झलक दिली. कायदेमंडळाच्या सभागृहात बोलताना नवागतांचे पाय लटपटतात मात्र जगतापताईंनी महाराष्ट्राचं आणि पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष वेधून घेतलं. अवघ्या 3 मिनिटांच्या निवेदनात जे मुद्दे होते तेच खूप महत्वाचे होते. शहराशिवाय मावळ तालुक्यातील काही मोठे विषय सुद्धा त्यांनी आपल्या भाषणातून मांडले त्यामुळे काही नेत्यांना धडकी भरली. श्रीमती जगताप यांचं सभागृहातील त्यांचं ते पहिलंच भाषण अनेक अर्थानं महत्वाचं आणि मोठा संदेश देणार आहे. खरं तर 26 फेब्रुवारीला मतदान झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल 2 मार्चला लागला. त्यात विजयी झालेल्या आमदार अश्विनी जगतापांचा आमदारकीचा शपथविधी 9 मार्चला झाला. मात्र त्यापूर्वीच त्या कामाला लागल्या होत्या. 6 मार्चला त्यांनी सांगवी येथील पुणे जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन उपचाराविना रुग्णांना खरी पाठवणाऱ्या डॉक्टरांना फैलावर घेतलं होतं. आज त्यांनी आमदारकीला 3 आठवडे व्हायच्या थेट विधानसभेतील चर्चेत भाग घेऊन आपल्या कामाची सुणूक दाखवली. महापालिकेच्या यांत्रिक साफसफाई कामात तब्बल 59 कोटींचं नुकसान करणारा निविदा रद्द करण्याचा थाडशी मागणी अश्विनीताईंनी केली. गेल्याच आठवड्यात यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील कपडे धुण्याच्या मशीनशी संबंधित कामात तब्बल 29 कोटींचा तोटा होणार असल्याचं प्रकरण अश्विनीताईंनी चव्हाट्यावर आणलं. आता ती निविदाच रद्द करा आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी रोखठोक मागणी अश्विनीताईंनी केली. अवघ्या 3 आठवड्यात अश्विनीताईंनी ही मोठी प्रकरणं मांडली आणि प्रशासनाच्या तोंडाला फेस आणला. खरं तर या दोन्ही प्रकल्पांमध्ये कोण कोणत्या बड्या नेत्यांची अप्रत्यक्ष भागीदारी आहे हे त्यांनी उघड केलं पाहिजे. महापालिकेतील 59 कोटी आणि दुसरे 29 कोटी अशी दोनच मोठी प्रकरणं म्हणजे जवळपास 90 कोटींची होणारी लूट अश्विनीताईंनी ती रोखली पाहिजे. भाजपाच्या काळातील अशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर स्वतः आमदार म्हणून अश्विनीताई जगताप वारंवार बोलत सुटल्या आणि त्या प्रकरणांचा निकाल लावला तर जनता त्यांना डोक्यावर घेईल. फक्त आवाज टाकून मांडवली करणारे अनेक नेते आहेत पण आमदार अश्विनीताई त्यातल्या नाही. प्रशासनाला पत्र द्यायचं आणि कामात स्वतःची भागीदारी निश्चित करायची असंही काही बडे नेते करतात. ताई अशाही नेत्यांचा बंदोबस्त करतील अशी अपेक्षा ठेवायला देखील हरकत नाही. खरं तर गेली वर्षभर भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या महापालिका प्रशासनाला आमदार ताईंची 2 पत्र ही सणसणीत चपराक आहे. मी सांगेल ते धोरण आणि बांधेल ते धोरण या आमदार लांडगे यांच्या एकाधिकारशाहीला सुद्धा अश्विनीताईंनी धक्का दिलाय. या प्रकरणात आमदार लांडगे यांच्या साथीला शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आहेत. म्हणजे बारणे यांनाही अश्विनीताईंचा हा सूचक इशारा आहे. एका दगडात अनेक पक्षी मारायचं हे तंत्र शरद पवार यांना अवगत होतं. चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे तसे पवार यांच्या तालमीत तयार झाले म्हणून त्यांचाही तोच खाक्या होता. आता त्याच पावलावर पाऊल ठेवत अश्विनीताई पुढे चालल्या. महापालिकेच्या भामा आसखेड धरणातून पाणी उपसा करण्याच्या जॅकवेल निवेदेत 30 कोटींचा भ्रष्टाचार असल्याचं दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटलं होतं. भोसरीकर आमदार लांडगे यांच्याशी संबंधित तेच प्रकरण असल्यानं अप्रत्यक्षपणे त्यांनाच तो इशारा होता. आपल्या पतिराजांनी ज्या पद्धतीनं भाजपमध्ये सुद्धा स्वतःचा अंकुश निर्माण केला होता त्याच पायवाट्यानं आमदार अश्विनीताई निघाल्या. आमदार जगताप हयात असेपर्यंत आमदार लांडगेंना भाजपाचं शहराध्यक्ष असूनही भोसरीच्या बाहेर तोंड काढता आलं नाही. जगताप नवरतल्यावर लांडगे यांना रान मोकळं झालं असं वाटत होतं पण अश्विनीताईंची कार्यपद्धती पाहिल्यावर आता आमदार लांडगे यांची खैर नाहीये.
भाऊंच्या म्हणजेच लक्ष्मणराव यांच्यापेक्षाही अश्विनीताई दोन पावलं पुढे आहेत, त्यामुळे संपूर्ण शहराचा लोकमान्य नेता होण्याचं आमदार लांडगे यांचं स्वप्न भंगणार. विधानसभेच्या भाषणात आमदार अश्विनीताईंनी मोरया गोसावी मंदिर आणि हुतात्मा चापेकर बंधूंच्या स्मारकाचा विषय छेडून शहराच्या अस्मितेवरची जळमट दूर केली. त्याचबरोबर मावळ तालुक्यातील एकवीरा देवी कार्लालेनी लोणावळा खंडाळा पर्यटन केंद्राचा विषय मांडला. खरं तर चिंचवण सोडून मावळ तालुक्यातील मुद्दे त्यांनी मांडले तेव्हा सगळ्यांचे डोळे विस्फारले. आता पुढे अश्विनीताईंना मावळ लोकसभा लढायची आणि त्याचीही तयारी अशी चर्चा देखील सुरू झाली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचं स्वप्न होतं, एक दिवस तरी मी खासदार होणारच. आता ते स्वप्न साकार करण्यासाठी अश्विनीताईंना मावळ तालुका सर केला नाही ना असंही म्हटलं गेलं. म्हणजे दुसरं पोटनिवडणूक काळात मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी श्रीमती जगताप यांच्या पराभवासाठी जंगजंग पछाडलं होतं. तेच डोक्यात ठेवून अश्विनीताईंना मावळचे विषय मांडले नाही ना अशी एक शक्यता आहे. मावळात भाजपाचा आमदार नाही म्हणून माजी मंत्री बाळा फेगडे यांनी हा मसाला पुरवला आणि शेळके यांच्यावर नथीतून पान मारला असे राजकीय नेते सांगतात. तिसरं म्हणजे मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे किती नाही म्हटलं तरी दिवंगत आमदार जगताप यांचे हाडवैरी. बारणे हे आगामी निवडणूक शिंदे गटाच्या चिन्हावर नाही तर भाजपच्या कमळ चिन्हावर लढवणार आहे हे जवळपास आता निश्चित झालंय. मग त्यांचं वर्चस्व नको किंवा त्यांच्या अंकित राहायचं नाही म्हणून सुद्धा जे विषय पूर्वी बारणे यांनी मांडले होते तेच पुन्हा अश्विनीताईंनी नव्यानं विधिमंडळात घेतले असावे. अश्विनीताईंचं शिक्षण, स्वाभिमानी स्वभाव, उच्च राहणीमान, खानदानी चाल आणि पडद्यामागे राहून अगदी घरात बसून घेतलेले राजकीय धडे यातून घडलेलं त्यांचं व्यक्तिमत्व आता प्रात्यक्षिक सुरू झालंय. विधिमंडळातील भाषण किंवा भ्रष्टाचार कारभाराची दोन पत्र सिर्फ शाकी आहे. राष्ट्रवादी आमदार अण्णा बनसोडेंचा झाला मौनी बाबा. उद्योगनगरीतील तीन पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पूर्ण अधिवेशनात तोंड उघडलं नाही. नागपूरच्या गतहिवाळी अधिवेशनातही त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं. बनसोडे हे राष्ट्रवादीच्या बैठकांनी मेळाव्यांकडे फिरकत नाही. भोसरे आणि चिंचवड मतदारसंघाचा आवाज हा विधिमंडळात घुमत असतो पण पिंपरीला वाली नाही. आमदार महेश लांडगे मुद्दे मांडतात आणि उत्तरं घेतात मात्र राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे कुठे प्रश्नोत्तरात, लक्षवेधीत, अल्पवेळेच्या चर्चेत ना दीर्घ चर्चेत कधी दिसले. अर्थसंकल्पात दोन शब्द आमदार बनसोडे बोलले असं एकदाही घडलं नाही. भाजपच्या विधान परिषदेतील आमदार उमाताई खापरे यांनी पण अधिवेशनात जोरदार बॅटिंग केली. आता अश्विनीताईंची साथ मिळाली. आमदार लांडगेंच्या पालिकेतील वर्चस्वाला या दोघी मिळून सुरुंग लावू शकतात, भाजप सुद्धा ताब्यात घेऊ शकतात. याच अर्थानं अश्विनीताईंचे वारू आता सुटले. आमदार लक्ष्मण जगताप यांची कमी त्या भरून काढतील अशी आज तरी अपेक्षा आहे. आमदार ताईंच्या शांत, संयमी आणि धोरणीपणामुळे भाजपाला कदाचित चांगले दिवस येतील. खरी अग्निपरीक्षा आगामी महापालिका निवडणुकीला होणार आहे.